नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल स्नेहल कुकिंगमध्ये। प्रथमच व्हिडिओ बघत असणाऱ्यांनी सबस्क्राईब करावे, तसेच बेल आयकॉनसुद्धा दाबावे, जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपीच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर आजची रेसिपी सुरू करूया। आजची रेसिपी आहे साबुदाण्याची खिचडी, त्यालाच उसळ असंही म्हणतात। चला तर सुरू करूया। सर्वप्रथम मी इथे कढई गरम करून घेतलेली आहे, तेलही तापवून घेतलं आहे मी। हा साबुदाणा मी रात्रीच भिजत घातलेला होता, त्यामुळे बघू शकता तुम्ही किती छान असा मोकळा झालेला आहे। यामध्ये तुम्ही लिंबू किंवा दही घालू शकता, त्यामुळे चिपचिपा होत नाही। इथे तेल गरम झालेलं आहे माझं, मी याच्यामध्ये जिरे घालते आहे। जिरा आपलं छान झालेलं आहे, त्यामध्येच आपल्याला हिरवी मिरची घालून घ्यायची आहे। कढीपत्ता आणि हा एक बटाटा सोलून मी बारीक चिरून घेतलेला आहे, तो सुद्धा यातून घालायचा आहे। मला हा कच्चा बटाटा आहे, हा आपण तेलामध्ये होऊ देऊया। आता ह्या साबुदाण्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। मी हा उपवासाचा मीठ वापरत आहे। यामध्येच आपल्याला थोडीशी मिरपूड घालायची आहे। मिरपूडने खूप छान चव येते। चवीनुसार आपल्याला एक चम्मच साखर घालून घ्यायची आहे। आणि यामध्येच आपल्याला आता हे शेंगदाण्याचं बारीक पावडर केलेलं होतं मी कूट, ते घालायचं आहे। हे खूप जास्त मी असं बारीक केलेले नाही आहे, मी फक्त भरड काढलेली आहे याची। हे भाजून घेतलेलं आहे मी शेंगदाणे, हे छान मिक्स करून घेऊया, जेणेकरून ती खिचडी खाताना शेंगदाणे जे दाताखाली येतात ते खूप छान वाटतात। त्यामुळे मी फक्त भरड काढलेली आहे, खूप असं बारीक प्लेन केलेलं नाही आहे। तुम्हाला हवं असल्यास कमी जास्त तुम्ही करू शकता। हे आपले बटाटे शिजत आलेले आहे, त्याचं हे आपले बटाटे छान शिजलेले आहे। आता यामध्ये आपण हा साबुदाणा घालूया। यामध्ये मी टमाटर किंवा कोथिंबीर हे काही वापरणार नाही आहे, कारण आमच्याकडे उपवासाला कोथिंबीर आणि टमाटर खात नाही, त्यामुळे मी ह्या उसळमध्ये घालणार नाही आहे ते। छान मिक्स करून घेऊया आपण। मला तेल खूप कमी लागतं। छान आपण हे झाकून हे वाफेवर होऊ देऊया, साबुदाणा शिजू देऊया त्याला, तर झाकून देऊया आपण। हे सगळं छान मिक्स झालेलं आहे। आता तुम्ही बघू शकता आपण छान वाफेवर हे झालेली आहे। एक दाणा तुम्ही बघू शकता, हा जर हाताला चिपकला नाही तर ही आपली खिचडी झालेली आहे। साबुदाणा छान शिजलेला आहे, अगदी कमी साहित्यात कमी वेळामध्ये ही तयार होणारी अशी खिचडी आहे। यामध्ये मिरपूड घातलेली आहे मी, त्यामुळे आणखी जास्त चविष्ट वाटते ही। तर आता खाण्यासाठी आपली ही रेडी आहे अगदी। चला तर अगदी रेडी आहे आपली खाण्यासाठी ही साबुदाणा खिचडी। कशी वाटली नक्की करून बघा, लाईक करा, शेअर करा आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करायला विसरू नका, नक्की करा। धन्यवाद।